ब्रेकनंतर बघूयात एक ब्रेकिंग बातमी. बाळासाहेबांमुळे शिवसेनेत गेलो, अन्यथा भाजपात गेलो असतो. दीपक केसरकरांनी हे वक्तव्य केलंय. बाळासाहेबांनी मराठी आणि हिंदुत्वासाठी पक्ष स्थापन केला होता. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी बाळासाहेबांनी तत्व बाजूला ठेवली नव्हती असंही ते म्हणाले. साहेबांनी मुळातच पक्ष स्थापन केला हा मराठी माणसाचा आवाज उठवण्यासाठी पक्ष स्थापन केला, हिंदुत्वाचा आवाज उठवण्यासाठी पक्ष स्थापन केला आणि शेवटपर्यंत त्यांनी आपली तत्व जपली. केवळ सत्तेसाठी आणि मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी ही सगळी तत्व बाजूला ठेवण्यात आली आणि जे काय चालू होतं महाराष्ट्रामध्ये ते कोणालाही पसंत नव्हतं. कारण त्या विचारासाठी आम्ही आज गेलो ना. आमच्यासारखी लोक जी नव्याने शिवसेनेमध्ये गेली ती बाळासाहेबांच्या विचारासाठी शिवसेनेमध्ये गेली. ते दुसरं कुठलं तुम्ही सांगितलं असतं तर आम्ही गेलो नसतो. मी भाजपमध्ये सहभागी झालो असतो.